ॲक्सिस बँक कर्ज शाखेने दिल्या नगर परिषदेस कॅश स्वाईप मशीन. कर्जत नगर परिषदेत कॅशलेस वसुली झाली सुरू. नगर विकास दिनाचे औचित्य साधून आयोजित केला गेला हा अभिनव उपक्रम. सर्व करांचा भरणा आता यापुढे याच माध्यमातून करण्यावर दिला जाणार भर. पंतप्रधानांच्या कॅशलेस व्यवहार संकल्पनेच्या आव्हानाला दिलेला हा प्रतिसाद. माननीय नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी सोबतच कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले होते. देशभरातले सर्व आर्थिक व्यवहार रोखीने न करता डेबिट किंवा क्रेडिटद्वारा आणि पेटीएम पद्धतीने व्हावा असे निर्देश दिले होते. अनेकांनी या उपक्रमाचा स्वीकार केला. कर्जतमधील ॲक्सिस बँकेत याच धोरणाचा अवलंब करत नगर विकास दिनाचे औचित्य साधून कर्जत नगर परिषदेला 2 स्वाईप मशीन्स दिल्या आहेत. यापुढे या माध्यमातून नागरिकांनी कर भरणा करावा असा आग्रह नगर परिषद प्रशासनाचे वतीने केला जाणार आहे. कर्जत नगर परिषदेने कॅशलेस व्यवहारासाठी ॲक्सिस बँकेच्या मदतीनं 2 स्वाईप मशीन इथं आज इनॉग्रेट केलेले आहेत. या माध्यमातून नागरिकांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी नक्कीच यातून प्रोत्साहन भेटेल आणि आपल्या क्रेडिट कार्ड डेबिट कार्डच्या माध्यमातून त्यांचा टॅक्स इथं भरू शकतील. आणि या मशीन्स ह्या GPS आधारित आहेत आणि यातून कुठलंही शुल्क ग्राहकांना किंवा नगरपालिकेला याचा कुठलाही अधिभार ज्यादा लागणार नाही अशा पद्धतीने ही सुविधा कर्जत नगर परिषदेने आजपासून सुरू केली. कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौरजनी गायकवाड, गटनेते राजेश लाड, मुख्याधिकारी रामदास कोकरे, नगरसेविका विनीता घुमरे, अर्चना बैलमारे, शीतल लाड, नगरसेवक संतोष पाटील, मुकेश पाटील, सोमनाथ ठोंबरे, लेखापाल मनोज पाटे आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. सहज समाचार करिता जगदीश दगडे, कर्जत.